क्रमांक 8379039096 प्रगती लॅब सटाणा। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव संदर्भात अपडेट समोर येत आहेत। आत्ताच आलेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश जी मारू कॉल लाइन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता याबाबत? नमस्कार, आज एकूण 171 अहवाल आपल्या हातात आहे आणि त्यात 43 पॉझिटिव्ह आहे। आपण हे 171 अहवाल कसे ते बघू, 43 पॉझिटिव्ह कोण आहेत ते बघू आणि त्यानंतर जिल्ह्याची रात्री 8 वाजेपर्यंतची संपूर्ण माहिती बघू। तर सुरुवातीला 27 सप्टेंबर रोजी ज्यांनी आपली तपासणी केली होती, स्वॅब तपासणी, असे 100 अहवाल आपल्या हातात आहे, त्यातले 22 पॉझिटिव्ह आहे। एका खाजगी लॅबचे 38 अहवाल आहेत, त्यात 11 पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या एका खाजगी लॅबचे 30 अहवाल आहेत, त्यात 10 पॉझिटिव्ह आहे आणि 3 अँटीजन टेस्ट आहे पण त्या तिन्हीच्या तिन्ही निगेटिव्ह आहे, त्यामुळे एकूण 171 अहवालमध्ये 43 पॉझिटिव्ह। तर सुरुवातीला आपण बघूया 100 अहवालमधले 22 पॉझिटिव्ह कोण आहेत ते। एक 9 वर्षाची बालिका आहे ज्योतीनगर संगमेश्वर, 42 वर्षाचा इसम आहे ड्याने मालेगाव, 38 वर्षाचा इसम आहे ड्याने मालेगाव, 54 वर्षाचा इसम आहे शिवप्रसाद कॉलनी कृषीनगर, 42 वर्षाचा इसम आहे आदिनाथ जैन सोसायटी 12 बंगला मालेगाव, 58 वर्षाचा इसम आहे रामनगर भायगाव, 27 वर्षाची तरुणी आहे वर्धमान नगर मालेगाव कॅम्प, 34 वर्षाचा इसम आहे शरदनगर सोयगाव, 22 वर्षाची तरुणी आहे गवळीवाडी शीतला मातानगर मालेगाव कॅम्प, 27 वर्षाचा तरुण आहे पुष्पाता हिरेनगर कॅम्प, 27 वर्षाचा परत तरुण आहे इंद्रप्रस्थ कॉलनी चर्च जाम जवळ, 25 वर्षाचा तरुण टोटे गल्ली शिवाजी रोड कॅम्प, 24 वर्षाची तरुणी ओमकार कॉलनी सोयगाव, 36 वर्षाचा इसम गवळीवाडा मालेगाव कॅम्प, 58 वर्षाचा इसम सटाणा नाका, 47 वर्षाचा इसम सोयगाव, 32 वर्षाचा इसम सोयगाव, 50 वर्षाचा इसम मालेगाव कॅम्प, 70 वर्षाचा इसम टेरे, 30 वर्षाचा इसम सिंधी कॉलनी कॅम्प मालेगाव, 23 वर्षाचा इसम 12 बंगला मालेगाव कॅम्प, 80 वर्षाचा इसम 12 बंगला मालेगाव कॅम्प। त्यानंतर एका खाजगी लॅबचे 38 अहवाल आहेत, त्यात 11 पॉझिटिव्ह कोण आहेत ते बघू। 68 वर्षाचा इसम वडेल तालुका मालेगाव, 34 वर्षाचा इसम नियर इन्कम टॅक्स ऑफिस टिपरे कॉलनी कॅम्प रोड मालेगाव, त्याच्यानंतर 45 वर्षाचा महिला बँक कॉलनी ॲरोमा थिएटरच्या समोर सोयगाव, 27 वर्षाचा तरुण बँक कॉलनी ॲरोमा थिएटरच्या समोर सोयगाव, 48 वर्षाची महिला बँक कॉलनी ॲरोमा थिएटरच्या समोर सोयगाव, 13 वर्षाचा बालक बँक कॉलनी ॲरोमा थिएटरच्या समोर सोयगाव, 54 वर्षाची महिला वीर सावरकर नगर मालेगाव कॅम्प, 58 वर्षाची महिला आदर्शनगर नियर वंदना लॉन्ड्री मालेगाव कॅम्प, 31 वर्षाचा इसम कुकाने तालुका मालेगाव, 30 वर्षाची महिला जहीन नगर नियर MSEB गोडाऊनच्या जवळ जेल रोड नाशिक, 10 वर्षाचा बालक जैन नगर नियर MSEB गोडाऊनच्या जवळ जेल रोड नाशिक। आता दुसऱ्या एका खाजगी लॅबचे 30 अहवाल आहेत, त्यात 10 पॉझिटिव्ह कोण येते बघू। एक 36 वर्षाचा इसम पाटीलवाडी कलंत्री बंगल्याच्या जवळ सोयगाव, 64 वर्षाची महिला इंद्रप्रस्थ कॉलनी TV सेंटर रोड मालेगाव, 87 वर्षाची महिला निमगाव तालुका मालेगाव, 95 वर्षाचा इसम निमगाव तालुका मालेगाव, 33 वर्षाची महिला सिम्स हॉस्पिटल, 30 वर्षाची महिला नगाव कवळाना तालुका मालेगाव, 44 वर्षाची महिला चांदवड। अशा पद्धतीने हे आपण 171 अहवालमध्ये 43 पॉझिटिव्ह मी तुम्हाला सांगितले। आता आपण जिल्ह्याची सविस्तर माहिती रात्री 8 वाजेपर्यंतची बघूया। जिल्ह्यामध्ये रात्री 8 वाजेपर्यंत एकूण पॉझिटिव्ह 74,633, त्यात नाशिक ग्रामीण 19,726, नाशिक मनपा 50,700, मालेगाव मनपा 3,720, जिल्हाबाह्य 487, पूर्णपणे बरे झालेले रुग्ण जिल्ह्यामध्ये 65,635, त्यात नाशिक ग्रामीण 15,592, नाशिक मनपा 46,704, मालेगाव मनपा 3,089, जिल्हाबाह्य 350। एकूण मयतांची संख्या जिल्ह्यामध्ये 1,348, त्यात नाशिक ग्रामीण 434, नाशिक मनपा 734, मालेगाव मनपा 152 आणि जिल्हाबाह्य 28। उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यामध्ये 7,650, नाशिक ग्रामीण 3,700, नाशिक मनपा 3,362, मालेगाव मनपा 479, जिल्हाबाह्य 109।
पूर्णपणे बरे झाले. जिल्ह्याची टक्केवारी जी आहे ती अत्यंत समाधानकारक असून ती 87.94 जाऊन पोचली आहे, म्हणजे जवळजवळ 88% ती झालेली आहे. एकूण निगेटिव्ह जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 185,942 असून प्रगतीपथ अहवाल 2,282 आहे. त्यात नाशिक ग्रामीण 1,749, नाशिक मनपा 433, मालेगाव मनपा 200, जिल्हा बाह्य 0. आज एकूण 24 तासामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्ण नाशिक जिल्ह्यातले जी आहे ती संख्या 745 असून एकूण बरे झालेल्या जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 654 असून एकूण मयतांची संख्या जिल्ह्यामध्ये 24 तासात 12 आहेत. त्यात नाशिक शहरचे 8 आहेत, नाशिक ग्रामीण 3 आहे, मालेगाव मनपा 1 आहे आणि जिल्हा बाह्य 0 आहे. आजपर्यंत जिल्ह्यातनं जे तपासणी अहवाल तपासणी एकूण स्वॅब जे पाठवली ती संख्या आहे 262,857, त्यात पॉझिटिव्ह 74,733, निगेटिव्ह 185,942, प्रगतीपथ अहवाल 2,282. वरील सर्व माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय नाशिक डॉक्टर अनंत पवार यांनी नमूद केल्याप्रमाणे आम्ही आपलं सादर केलेले. धन्यवाद. मी हरीश मारू, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे आम्ही समस्त मालेगावकरांना विनंती करतो, नियम पाळा, कोरोना टाळा. हीच कळकळीची विनंती प्रबंधभूमी नाशिक न्यूजच्या वतीने आम्ही करीत आहोत. कोरोना संसर्गाची भीती वाटते, आता चिंता सोडा, घरीच कोरोना टेस्ट करा आणि निश्चिंत व्हा. होय, आता मालेगाव शहरात होणार खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी. क्रसना डायग्नोस्टिक अंतर्गत मालेगाव शहरातील प्रगती लॅब घेणार तुमचे नमुने तुमच्या घरीच. 48 तासात होणार निदान. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरीच विलगीकरण करा. NABL आणि ICMR च्या गाईडलाईननुसार तपासणी. कसमादे परिसरातील कोणालाही COVID-19 टेस्टची गरज भासल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 8379039096. प्रगती लॅब, सटाणा नाका, मालेगाव. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.